मात्र तो कधी हाच प्रश्न आता उपस्थित होतोय। दरम्यान या संदर्भात आणखीन एक मोठी बातमी समोर येते आहे कांदिवलीतून। कांदिवलीत भाजपकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे। कांदिवली स्टेशनवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। दरम्यान आताची ही दृश्य आपण पाहू शकतोय। भाजपचं ट्रेन भरो आंदोलन सुरू आहे अतुल भातखळकरांच्या नेतृत्वाखाली। कांदिवलीमध्ये हे आंदोलन सुरू आहे। स्टेशनच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात आहेत आणि मुंबईच्या कांदिवली स्टेशनवर आज भाजप नेते अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली हे ट्रेन भरो आंदोलन सुरू करण्यात आलंय। आंदोलनाआधीचा समतानगर पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी स्टेशनच्या बाहेर पाहायला मिळाला होता आणि आता अतुल भातखळकरांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आता सुरू करण्यात आलंय। त्या ठिकाणची थेट दृश्य आपण पाहू शकतोय। भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथे हा जन आंदोलनाचा कार्यक्रम घेतला आहे। आमची मागणी एवढीच आहे की सरकारच्या पॉलिसीजमध्ये नीतीमध्ये जो विरोधाभास दिसतोय त्यातून शासन ह्या विषयाबद्दल गंभीर नसल्याचं दिसून येत आहे। आपण जर बघितलं असेल तर आपण एअरपोर्टवरती जा, सर्वात स्ट्रिक्ट चेकिंग सिस्टम आहे। आज कांदिवली स्टेशन आहे, ट्रेन भरो आंदोलन भाजप करणार आहे आणि इथं कांदिवली स्टेशनला आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकाल तर कांदिवली स्टेशनला इथं आता ट्रेन भरो आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आपण कांदिवली स्टेशनला आहोत आणि आमदार अतुल भातखळकर हे जे आहे ते ट्रेन भरो आंदोलन करता दिसणार आहेत। आपल्याला आता मुंबई पोलिसांचा मोठा फौज फाटा इकडे कांदिवली स्टेशनवर पाहायला मिळतोय। अनेक पोलीस इथं आले, समतानगर पोलिसांचा मोठा पोस्टवाडा इकडे उभा आहे। कांदिवली स्टेशनवर कोणताच अनिश्चित प्रकार घडू नाही त्यामुळे पोलीस इथं मोठ्या प्रमाणावर सिक्युरिटी करताना दिसत आहेत। 10:30 वेळ आहे त्यामुळे आता थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होईल, पण एकूण जर आपण बघू शकतो तर चित्र इकडे छावणीचं आलेलं आहे कारण मुंबई पोलीस इकडे तैनात करण्यात आले आहेत। लवकरात लवकर ट्रेन सुरू करा ही मागणी सर्वसामान्यांची आणि त्या सर्वसामान्यांच्या मागणीला आंदोलनाचा स्वरूप भाजपाला देताना दिसत आहे। तर आपण पाहतोय पश्चिम रेल्वेवर भाजपचं हे आंदोलन सुरू आहे आणि कांदिवलीत सुद्धा आता हे आंदोलन सुरू झालं आहे। आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। तर आपण पाहतोय आताची ही थेट दृश्य। लोकल सुरू करावी सर्वसामान्यांसाठी, यासाठी आता भाजप रस्त्यावर उतरली आहे आणि भाजपसह सर्वसामान्य देखील आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात। मी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि मी रेल्वेने प्रवास करणारच, अशा प्रकारचे फलक या ठिकाणी आंदोलकांनी हातात घेतले आहे आणि या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे। दरम्यान या संदर्भात पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आणि या आंदोलनात जर आंदोलकांनी आक्रमक असा पवित्रा घेतला तर कदाचित त्यांना पोलीस ताब्यात घेऊ शकतात। दरम्यान आता लोकल प्रवासासाठी भाजपचं हे आंदोलन सुरू झालं आहे आणि मुंबईमध्ये बऱ्याच स्टेशनवर हे आंदोलन आता होणार आहे। तर आत्ताची ही थेट दृश्य आपण पाहू शकतोय कांदिवलीतून। कांदिवलीमध्ये हे आंदोलन सुरू आहे, आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी आंदोलकांनी आपल्या हातात फलक घेत या आंदोलनाला सुरुवात केली आहे। दरम्यान लवकरात लवकर मुंबईकरांसाठी लोकलचे दरवाजे उघडण्यात यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे। बऱ्याच दिवसांपासून लोकलचा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे। सर्वसामान्यांसाठी बस सुरू करता येऊ शकते, इतर वाहनं सुरू करता येऊ शकतात, मात्र लोकल का नाही असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जातो आहे।